संघर्षावर आज सुप्रीम सुनावणी होते, कदाचित हा आठवडा अंतिम असण्याची शक्यता युक्तिवादाचा? नक्कीच, मलाही म्हणजे आम्हालाही असं वाटतंय की सत्ता संघर्षासंदर्भातले हा सत्ता संघर्ष असं मानत नाही, ज्याने आमच्यावरती डाका दरोडा घातलेला आहे आणि ज्या डाका आणि दरोड्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिला आहे त्या अन्यायाविरुद्ध ही सुनावणी आहे. आणि मला वाटतं दोन्ही बाजू जी आर्ग्युमेंट्स पूर्ण झालेले आहेत, आता काही थोडेफार एक औपचारिकता आहे, त्यानंतर साधारण या आठवड्यामध्ये निकाल लागायला हरकत नाही असं आमचं म्हणणं आहे. ते त्या कोर्टातल्या गोष्टी आहेत, न्यायालयातल्या, त्याच्यावरती इथे उत्तर देणं बरोबर. हे पहा की माननीय सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, त्यांचे चिरंजीव नाहीत. काल माननीय देसाईंनी आमच्या त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे की त्या मुलाचा शिवसेनेशी काही संबंध नाही, तो कधीही शिवसेनेमध्ये सक्रिय नव्हता. पण आता हा जो काही शिंदे मिंदे गट आहे, ते कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागले. पण ही जी की त्यांची मेगा भरती सुरू आहे ती कुचकामी आहे. मला आठवत आहे की मिंदे गटातले एक मंत्री आहेत सामंत लोणीवाले म्हणून, मुंबईत एक सामंत लोणीवाले आहेत, तसे मिंदे गटामध्ये एक आहेत, त्यांनी काही महिन्यापूर्वी ह्या चिरंजीवाविषयी काही आरोप केले होते. हेच ते चिरंजीव. आणि त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत असंही त्याने सांगितलं होतं. आणि त्यानंतर त्याच चिरंजीवांना त्यांचे मुख्यमंत्री हे वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून बाजूला घेऊन बसलेले आहेत. ही BJP वॉशिंग मशीनची कमाल आहे, बाकी काय नाही. मग काही दिवसापूर्वी जे सामंत लोणीवाले आहेत कोकणातले उद्योगमंत्री, त्यांनी जे आरोप केले होते त्याचं काय झालं हे जरा उत्तर द्या आणि मग आम्ही ह्याच्यावर बोलू. पण माननीय सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, आदर्श नेते आहेत, आणि त्यांनी काल स्पष्ट केलं आहे की त्यांचे चिरंजीवाने जरी पक्षातून बाहेर पडले असले तरी ते मुळात कधी पक्षात नव्हतेच. त्याच्यामुळे शिवसेनेवरती किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम करतो त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. मिंदे गटाला आज गंमत वाटते आहे, पण भविष्यामध्ये ही सगळी ओझी, या ओझ्यांचं काय करायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल. आणि भारतीय जनता पक्षापुढे खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे की वॉशिंग मशीन बिघडेल इतका कचरा ते आत टाकत आहेत. होऊ द्या, प्रवेश होऊ द्या, अजून काही होऊ द्या. त्याच्यामुळे शिवसेनेच्या वाढीवर किंवा विस्तारावर किंवा जनमानसावर काही परिणाम होत नाही. एकदा आम्ही संघर्षाला उतरल्यावर, लढायला उतरल्यावरती अशा प्रसंगांना सामोरं जाणं हे योद्ध्यांचं कर्तव्य असतं. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सगळ्या प्रसंगांना सामोरे जाऊ. हे अत्यंत चुकीचं आहे, हा कायद्याचा गैरवापर आहे. मला ते काय प्रकरण आहे फार लक्षात आलं नाही माझ्या अजूनही, कारण इथे आम्ही दिल्लीमध्ये आहोत. पण तू काय कुठला व्हिडिओ आलाय म्हणतायत, तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी तुम्ही त्याचा शोध घ्या, आणि मग ते काय म्हणतात मॉर्फिंग झालंय की अजून काय झालंय त्याचा तपास करा. आणि त्या संदर्भातले जे पुरुष आमदार आहेत त्यांची काही तक्रार आहे का ती पहा, ती पाहावी लागेल. ते कुठे आहेत? त्या मी वाचलं, मी काय पाहिलं नाही की त्या संदर्भात जे पुरुष आमदार आहेत ते कुठे आहेत? बदनामी त्यांची झाली आहे, बदनामी पुरुषाची होत नाही का? जर असं असेल तर
आणि त्याला कोणी महिला आहेत मिंदे गटाच्या त्यांचं असं म्हणणं आहे जे मी तुमच्या माध्यमातून ऐकतोय की माझी बदनामी सुरू आहे. ठीक आहे, त्या संदर्भात खटले दाखल होऊ शकतात कोणी बदनामी करत असेल तर, पण संपूर्ण देशभरामध्ये एक चित्रफित व्हायरल होते, लाखो कोट्यवधी लोकांपर्यंत पोचते. मग तुम्ही लाखो कोट्यवधी लोकांना अटक करणार आहात का महाराष्ट्राच्या देशाच्या? एसआयटी स्थापन करण्याचा विषय असेल तर तो करावा, पण एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशा खूप गोष्टी महाराष्ट्रात घडल्या आणि घडत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील महिलांची बदनामी होऊ नये, त्यांचं शोषण होऊ नये या मताचे आम्ही आहोत. कधी सरकार कोणते असो, महिलांचा सन्मान राहायला पाहिजे, महिलांच्या बाबतीमध्ये सभ्यपणे शब्द वापरले पाहिजेत आणि भूमिका घेतल्या पाहिजेत. आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकरांपासून झाशीच्या राणीपर्यंत जिजाऊपर्यंत जेव्हा नावं घेतो तेव्हा मला वाटतं की आपण सगळ्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. पण काही गोष्टी या फक्त राजकारणासाठी आणि सुडाने कारवाया करण्यासाठी वापरल्या जात असतील तर मग राजकीय कृतीला राजकीय कृतीनं उत्तर दिलं जाऊ शकतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. राज्यातील सरकारी कर्मचारी त्या संदर्भात आमच्या महाराष्ट्रातील लोक बोलतील. विधानसभा रोखल्या आहेत, शिक्षकांना विधानसभा चालू आहे, विधानसभेत त्याच्यावरती चर्चा होईल. पण इतकंच सांगेन, सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत, शेतकरी एक लॉंग मार्च घेऊन मुंबईवर थडकत आहेत, याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र खतखतोय. हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं मिंदे फडणवीसांचं तेव्हा त्यांचं एक भूमिका होती की जनतेचं सरकार, जनतेच्या मनातलं सरकार आम्ही सत्तेवर आणलं. पण जनतेच्या मनातलं सरकार असतं तर जनता अशी रस्त्यावर उतरली नसती, शेतकरी कष्टकरी सरकारी कर्मचारी असे रस्त्यावर उतरून सरकारला टाळं लावण्याच्या भूमिकेत शिरले नसते. त्याच्यामुळे हे सरकार जनतेच्या द्रोही आणि जनतेच्या विरोधामध्ये. काल विजय चौकापर्यंत लॉंग मार्च काढला तरीही भाजप राहुल गांधींनी माफी मागावी यावर ठाम आहे. राहुल गांधी काही चुकीचं बोलली तसं मला वाटत नाही. या देशामध्ये लोकशाहीची रोज हत्या होते. मी काल स्वतः पाहिलं राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांचा माईक बंद करण्यात आला. विरोधी पक्ष नेते आम्हाला बोलू दिलं जात नाही, ही लोकशाहीची गळचेपी नाही का? या देशाच्या संसदेमध्ये आणि संसदेबाहेर सुद्धा राजकीय विरोधकांना खतम करण्याचं जे डाव सुरू आहेत त्याच्याविरुद्ध राहुल गांधी ह्यांना एक व्यासपीठ मिळालं त्याच्यावर ते बोलले. पण सभागृह चालावं असं आमचं म्हणणं आहे असं म्हणतो भाजप. मग चालवावं त्यांनी, मग ते काल ते काय करत होते? ते काय राज्यसभेत आणि लोकसभेत काय सतार वाजवत होते का? हा आपण पहा सुरुवात कोणी केली गोंधळाला. ते काय विणावादन सतारवादन करत नव्हते, ते काय मधुर त्यांचे सूर गुंजत नव्हते. गोंधळाची सुरुवात काल राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये राहुल गांधी हे निमित्त आहे. गौतम अडाणीचा विषय विरोधकांनी काढू नये, गौतम अडाणी आणि मोदी संबंधावर चर्चा घडू नये यासाठी दोन्ही सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांनी नंगा नाच केला अक्षरशः. खरं आहे तो की अर्थसंकल्पामध्ये महामंडळांची जी लयलूट केल्या जाते नुसार त्यातून खरोखर त्या त्या समाजाला काय फायदा होणार आहे का? कसब्याच्या निकालानंतर सरकारला असं वाटलं की कसब्यातला 13% ब्राह्मण समाज हा आमच्याबरोबर राहिला नाही, त्यांनी मतदान केलं नाही, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी जर हे मंडळ निघालं असेल तर तो समस्त ब्राह्मण समाजाचा अपमान आहे. राजकीय हेतूनं तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की ब्राह्मणातल्या गरिबालासुद्धा सवलती मिळायला पाहिजे आर्थिक निकषावर, ही आमची भूमिका कायम राहिली. जातीला पोट लावू नका आणि पोटालाही जात लावू नका, ही आमची भूमिका राहिली. जर उच्च वर्गामध्ये सुद्धा गरीब आणि दुर्बल असतील तर त्यांनाही सवलती मिळाव्यात, मग ते कोणी असो, ब्राह्मण असतील किंवा अन्य कोणी असतील, ही भूमिका स्पष्ट आहे आमची.
आता आम्ही निघालो जेपीसीच्या रणनीती तीच आहे. गौतम अडाणी प्रकरणात किंवा मोदी अडाणी संबंधासंदर्भात स्पष्ट चौकशी व्हावी आणि त्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना व्हावी ही आमची भूमिका आहे. चला ठीक.